संगमनेर तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन राजहंस दूध, राजहंस सुगंधी दूध, दही, ताक, दूध, लस्सी, खीर, खवा आणि पेढ्यासोबत राजहंस श्रीखंड, आम्रखंड, गुलाब जामुन, रसगुल्ला, सोनपापडी, अंजीर मलई आणि मँगो बर्फी, मँगो ड्रिंक, राजहंस ऍक्वा, राजहंस शुद्ध सात्विक पौष्टिक चवितानंद। उन्हाचा पारा 40 अंशांवर गेलेला, अंगाची लाही करणाऱ्या उष्णतेमध्ये संगमनेर शहरातील नवीन नगर रस्ता मात्र नेहमीप्रमाणे गजबजलेला। याच रस्त्यावरील प्रशासकीय भवनामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापनाची बैठकही सुरू होती। अचानक दुपारी 2 सुमारास याच भवनाच्या वरच्या मजल्याचा ताबा तिघा बुरखाधारी दहशतवाद्यांनी घेतला। मग मात्र एकच धावपळ उडाली। आपत्ती नियंत्रण कक्षामधून अधिकाऱ्यांना दूरध्वनी करण्यात आले आणि काही वेळामध्येच एव्हाना रुटीन वाटणारा नवीन नगर रस्ता सरकारी वाहनांच्या दाटीमध्ये ओसंडून वाहू लागला। शहर पोलिसांच्या पथकानं थेट इमारतीमध्ये घुसून तिघाही दहशतवाद्यांना पकडलं आणि अखेर अर्धा तास सुरू असलेल्या या नाट्यावर पडदा पडला। संगमनेरच्या तहसीलदारांनी मंगळवारी प्रशासकीय भवनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलावली। एखाद्या संभाव्य घटनेच्या वेळी आपण आपली भूमिका कशी वठवावी याचं प्रात्यक्षिक या बैठकीमधून दिलं जात होतं। ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक अशी वेगवेगळी मंडळी या प्रात्यक्षिकामधून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेण्यामध्ये मशगूल असताना दुपारी 2 सुमारास प्रशासकीय भवनामध्ये एकच गोंधळ माजला। काय झालं ते कुणालाही समजेना, तर कामानिमित्त या कार्यालयामध्ये आलेल्या सर्वसामान्यांची मात्र एकच धावपळ उडाली। जो तो या कार्यालयामधून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला, तर काही वेळातच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शंकरसिंग राजपूत, छबिलदास गावंडे, उपनिरीक्षक पंकज निकम आपल्या पथकासह या ठिकाणी हजर झाले। त्यापाठोपाठ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील, आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल कटके, घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट आपापल्या पथकांसह घटनास्थळी पोहोचले। पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी या मोहिमेचं नेतृत्व करत कारवाईच्या सूचना केल्या। शहर पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वाराचा ताबा घेऊन शोधमोहीम सुरू केली। त्यातच त्या तिघा दहशतवाद्यांनी वरच्या मजल्यावर आग लावली, मात्र अगदी वेळेमध्ये दाखल झालेल्या पालिकेच्या अग्निशमन बंबानं या आगीवर नियंत्रण मिळवलं। काही वेळातच इमारतीमध्ये दडून बसलेल्या तिघाही दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या मुसक्यावळत पोलिसांनी त्यांना इमारतीच्या आवारामध्ये आणलं। पकडलं एकदाचं अशी चर्चा सुरू असतानाच तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी हा सर्व प्रकार आपत्ती व्यवस्थापन कसं हाताळावं यासाठी आयोजित केलेलं प्रात्यक्षिक असल्याचं जाहीर करताच अधिकारी कर्मचारी वर्गासह इमारतीच्या संरक्षक भिंतीआड लपून ही मोहीम पाहणाऱ्या बघ्यांमध्ये हास्याचे फवारे फुलले। आज एक डेमो करण्यात आला जे की प्रांत संगमनेर प्रांत कार्यालयामध्ये बुरखाधारी दहशतवादी घुसून त्यांनी काही लोकांना होस्टेज केलेलं आहे। ह्या लोकांना सुरक्षित पद्धतीने संगमनेर पोलीस स्टेशन, अग्निशमन यंत्रणा असेल किंवा ॲम्ब्युलन्स असेल वैद्यकीय सुविधेच्या अनुषंगाने इतर सर्व यंत्रणांना तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून एक कॉल गेला आणि त्या कॉलच्या माध्यमातून रिस्पॉन्स टाईम सगळ्यांचा चेक करण्यात आला। पोलीस स्टेशनचे कर्मचारी आले असतील, अग्निशमनचं बंब असेल, ॲम्ब्युलन्स असेल, हे सर्व एक येऊन या ठिकाणचे तात्काळ त्या दुर्गाधारी अधिकारी दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। एरियामध्ये कुठल्याही जनतेला ह्याच्यामध्ये इजा होणार नाही ह्या स्वरूपाची यंत्रणेनी सगळ्यांनी काळजी घेतलेली आहे। लागलेली आग असेल त्या अग्निशमनने ती विझवलेली आहे। अशा पद्धतीने कुठल्याही स्वरूपाची आपत्कालीन व्यवस्था आली त्याला तो तात्काळ रिस्पॉन्स भेटावा, जेणेकरून जास्त वित्तहानी असेल आणि जीवितहानी असेल कुठल्याही स्वरूपाची होणार नाही ह्याची दक्षता घेण्यासाठी संगमनेर प्रशासन ही सजग आहे हे दाखवण्याचा आणि सामान्य जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होता। प्रांताधिकारी भागवत डोईपोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी घटनास्थळी थांबून प्रत्येक बारकावा टिपला। ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डीके गोरडे, दर्शन भोर यांनी नियंत्रण कक्षाची जबाबदारी सांभाळली। सुमारे अर्धा तास चाललेल्या या प्रात्यक्षिकाची रात्री उशिरापर्यंत शहरामध्ये मात्र उलटसुलट चर्चा होती। बाबासाहेबकडू सी न्यूज मराठी, संगमनेर।